आजकालचे कस्टमर जे आहेत ते खूप डिमांडिंग आहेत. यस त्यांना जर आज एक गोष्ट एका दिवसात हवी असेल तर त्यांना ती अर्ध्या दिवसात कशी मिळेल, 2 तासात कशी मिळेल, 1 तासात कशी मिळेल, हे त्यांचं वाढलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी कारण असं आहे की असे अनेक ॲव्हेन्यूज निर्माण झालेले आहेत. आता आपण सिक्स सिग्मा आणि टीक्यूएम बद्दल बोललो आणि ज्याच्यामुळे सीमलेस ट्रान्झॅक्शन होऊ शकतात आणि टाइम मध्ये आणि इतर आउटपुट मध्ये पण चांगला इफेक्ट होऊ शकतो, तर हा इतर कोणत्या कोणत्या सेक्टर्स मध्ये आपण ह्याचा उपयोग करू शकतो? टीक्यूएम आणि सिक्स सिग्मा किंवा ही ह्या सारखे जे टूल्स आहेत या बेसिकली सर्वात महत्वाचं काम जर काय करत असतील तर ते नॉन व्हॅल्यू ॲड जर एखाद्या प्रोसेसमध्ये असेल तर ते रिमूव्ह करतात आणि त्याच्यामुळे तो टाइम तो वाचतो आणि कॉस्ट वाचते आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढते. तर त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा सर्व्हिस इंडस्ट्री आहे किंवा टेलिकॉम आहे, हेल्थ केअर आहे, ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण हेल्थ केअर सध्या मोठ्या प्रमाणावर बोललं जातं आहे. जर आपण हेल्थ केअर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच नॉन व्हॅल्यू ॲड जे आहेत एखाद्या प्रोसेसमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आहेत. हेल्थ इन्शुरन्ससाठी अप्लाय करणं आहे, हेल्थ इन्शुरन्स कार्ड मिळणं आहे, त्याच्यानंतर डॉक्टर एम्पॅनलमेंट आहे, हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट आहे, त्याच्यानंतर ॲक्च्युअल सर्व्हिस देणं आहे, त्यांचं पुढचं बिलिंग आहे, त्यांची क्लेम सेटलमेंट आहे, या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत या सगळ्या प्रोसेसेसमध्ये आत्ता खूप बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नॉन व्हॅल्यू ॲड ॲक्टिव्हिटीज ॲड झालेल्या आहेत. ह्या सिक्स सिग्मा किंवा त्यासारख्या टूल्समुळे त्या नॉन व्हॅल्यू ॲड काढल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आज तुम्ही बघायला गेलात तर ॲडमिशन हा एक खूप मोठा एक इश्यू आहे सध्या, ठीक आहे. आणि अनेक प्रकारचे मग त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या नको त्या गोष्टी ऐकतो त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की ही जी टूल्स आहेत ही टूल्स सगळ्या इंडस्ट्रीसाठी उपयुक्त आहेत. सगळ्या इंडस्ट्रीनी ह्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग करत नाही. तर मला असं वाटतं की ज्यांना या गोष्टी माहिती आहेत त्यांचा त्यांनी जर उपयोग करून घेतला आणि सी अल्टिमेटली असं आहे की ह्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी त्या संस्थांचीच वाढणार आहे, त्याच्यानंतर कॉस्ट त्यांचीच वाचणार आहे, चांगल्या दर्जेदार आणि वेळेमध्ये ते त्यांची सर्व्हिस देऊ शकतील. तर त्याच्यामुळे त्यांनी असा त्याचा फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. तर बऱ्याचदा जेव्हा आपण उद्योजकांमध्ये भेटतो किंवा आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा 5-7-10 वर्षानंतर कुठेतरी स्टॅग्नेंट होतात ते लोक. म्हणजे व्यवसाय तर चालू करतो आपण, म्हणजे तेव्हा की प्रोडक्ट किंवा सर्व्हिस द्यायचे लोकांना आणि पैसे घ्यायचे हा एक एकूण दृष्टिकोन असतो. पण त्याच्यानंतर कुठेतरी सॅच्युरेशन येतं किंवा जेव्हा एक्सपान्शनच्या मोडमध्ये जातात तेव्हा कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात. तर तेव्हा एका उद्योजकाला, म्हणजे छोट्या उद्योजकाला पण या गोष्टी कशा हेल्प करून होऊ शकतात? 2-3 ह्याच्यामध्ये आहेत की जसं मी म्हटलं त्याप्रकारे की कुठलीही एखादी गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये एकदा मी सुधारणा केल्यानंतर त्याच्यात परत सुधारणेला वाव नसतो असं नाही, तर तो सतत करत राहणं आणि त्याच्यामुळे नवनवीन त्याच्यामध्ये प्रयोग करता येतात. दुसरं जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे काही कालाने त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन येणं हे जरुरी आहे. मग ते प्रोसेस इनोव्हेशन असेल, प्रॉडक्ट इनोव्हेशन असेल, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन असेल, ज्याला मी स्पेसिफिकली टेक्नोव्हेशन म्हणतो, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य राहतं तुमच्या सर्व्हिसमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या ऑफरिंगमध्ये, आणि त्याच्यामुळे मग कस्टमर अट्रॅक्ट होतात. आजकालचे कस्टमर जे आहेत ते खूप डिमांडिंग आहेत. त्यांना जर आज एक गोष्ट एका दिवसात हवी असेल तर त्यांना ती अर्ध्या दिवसात कशी मिळेल, 2 तासात कशी मिळेल, 1 तासात कशी मिळेल, हे त्यांचं वाढलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी कारण असं आहे की असे अनेक ॲव्हेन्यूज निर्माण झालेले आहेत की अशा प्रकारच्या ते कोणी सर्व्हिस देतं किंवा कोणीतरी ऑफरिंग, तर ते आपण कसं चांगल्या प्रकारे आणि सिमलेस करू शकू हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे बदल सतत घडवणं आणि सतत सुधारणा करत राहणं हा त्याच्यावरचा उपाय आहे.
तुम्ही चांगलं बोललात की जे ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत ते आता कुठेतरी अफेक्ट होत आहेत, मग ते ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री असो किंवा हॉटेल इंडस्ट्री असो किंवा एकूणच सगळे जे व्यवसाय आहेत ते अफेक्ट होतात, कारण का नवी टेक्नॉलॉजी येते. किंवा आपण ओयो, उबेर आणि ओला सारखे गोष्टी बघतोय, ते जे ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत, जो तो छोटा उद्योजक आहे त्याचा बिझनेसमध्ये नक्कीच इम्पॅक्ट पडतो आहे, तर त्यांनी अपग्रेड कसं व्हावं. मी आता तुम्ही हॉटेलचं उदाहरण सांगितलं, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. मी आत्ता दिल्लीला गेलो होतो, दिल्लीला एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे जो वेटर जो आला तो रोबो होता. ऑर्डर त्यांनी घेतली रोबोने, त्याच्या ह्याच्यावर मेनू होता, तुम्ही तो टिक करायचा कुठला, तो टिक केल्यानंतर तो जातो तो रोबो आणि थोड्या वेळाने तो ऑर्डर घेऊन येतो. आता पुढे जाऊन असं होणार आहे की आतमध्ये जे कुकिंग करतात ते सुद्धा पॅरामीटराइज होणार आहे. Yes. की आज जर उपमा बनवायचा तर इतका रवा लागतो, इतका तेल लागतं, इतकं बाकीचे माझं मसाला लागतो हे ते, आणि ते सुद्धा रोबोटिक्सनी हे काम होणार आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही गेलात, आत्ता अनेक प्रकारचे असे रोबोज, ॲग्रिकल्चर रोबोज अवेलेबल आहेत की जे तुम्हाला झाडावरना नारळ काढायचं आहे. आज तुम्ही जर कोकणात गेलात, गावात गेलात, तर अशा प्रकारची मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत. पहिले ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हायची, आज ती नाही आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी रोबो बनवलेला आहे. शेतामधलं तण काढणं हे जे काम आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजीचा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता वापर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आत्ता आपण जे म्हणतो, काही दिवसांमध्ये आता ड्रायव्हरच्या जागी रोबो येतील आणि नंतर विदाउट ड्रायव्हर सुद्धा गाडी चालेल. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या सगळ्यामध्ये हे इनोव्हेशन्स होत आहेत, या सगळ्यामध्ये ह्या प्रकारचे येतात, तर त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल का. आता हे ज्या वेळेला मी सांगतो त्यावेळेला जे लोक ही काम करतात त्यांच्यासाठी आता हे एक मोठं आव्हान आहे का, आव्हान नक्की आहे, परंतु त्याच्याबरोबर काही काही संधी पण आहेत. तर त्यांनी त्या संधीमध्ये, आज त्यांच्याकडे नॉलेज आहे, आज जर एखादा नारळ काढणारा असेल त्याच्याकडे जे नॉलेज आहे ते जर त्या कंपनीला जर त्यांनी इम्पार्ट केलं, समजा त्याला योग्य पैसे पण मिळतील आणि त्या रोबोमध्ये आणखीन कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल, तर त्याच्यामुळे ही आपण आव्हानाला संधी बघणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की काम केलं पाहिजे या सगळ्या इंडस्ट्रीजनी. सर, आपली एक सर्विस आहे ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग सर्व्हिसेस आपण लोकांना देतो, आणि आता जेव्हा तुम्ही रोबोटिक्स आणि ह्याचा उल्लेख करताय, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज एम्प्लॉयर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज एम्प्लॉईची गरज कमी होत चाललेली आहे. तर याबद्दल सांगा, तुमचे काही उदाहरणं असेल की ज्याच्यामध्ये आपण समजा तीन लोक लागतात, तिकडे एका किंवा दोन व्यक्तीमध्ये काम होतं, तर असे काही आपण. खूप चांगला प्रश्न आहे. खरं सांगायचं तर आम्ही कुठल्या तरी प्रिन्सिपल क्लायंटसाठी काम करतो. म्हणजे आम्ही काय करतो तर त्यांच्याकडे जी आत्ता रिक्वायरमेंट आहे त्यांच्याकडे त्यांच्या कोर एरिया सोडून बाकीच्या कामासाठी जी लागणारी मॅनपॉवर आहे ती रिडंडंट आम्ही करू शकतो, म्हणजे आम्ही ती रिप्लेस करू शकतो आम्ही. ठीक आहे, आणि तसं त्यांनी बघावं की त्याच्यामध्ये त्यांनी कॉस्ट त्यांची बरीच वाचते. त्यामुळे दुसरं असं आहे की आत्ता सांगितली त्याप्रमाणे ही सगळी टूल्स वापरून, सिक्स सिग्मा आहे, TQM आहे, ही सगळी वापरून तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे तीन माणसाचं काम एक माणूस करू शकतो, हे सुद्धा करू शकतो. आणखीन पुढे जाऊन टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन आणल्यानंतर आणखीन सुद्धा ते काम, उदाहरण द्यायचं झालं तर डेटा एंट्रीचं मोठ्या प्रमाणावर जे मोनो जे काम आहे, म्हणजे मोनोटोनस काम जे आहे ते आता OCR टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते नुसतं तुम्ही तो स्कॅनर फिरवला की जे काही तुम्ही लिहिलेलं आहे किंवा काय आहे त्याचा आता ॲक्युरसी ही 60-65%, 70% आहे. त्याच्यावर आणखीन काम व्हायला लागेल, परंतु हळूहळू. तर त्याच्यामुळे ही रिडंडन्सी ही आता हळूहळू मॅनपॉवर रिलेटेड होणार आहे. परंतु मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की ह्याचा अर्थ हे लोक काहीतरी दुसरं करू शकतात आणि ते त्यांनी त्यांची स्किल्स वाढवावी, आणि त्यासाठी मला असं वाटतं की हे काम होणं जरुरी आहे. प्रोसेसिंगचं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की भारत हा एके काळी आत्ता आत्ताच की सगळ्या विदेशासाठी एक प्रोसेसिंग हब आहे ते, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम येणार आहे, त्याच्यामुळे इथे कामाची कमी नसणार आहे. टेक्नॉलॉजी येत राहील, वेगवेगळे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स होत राहतील, बाकीच्यांनी त्याचं स्किल वाढवून त्याच्यामध्ये सहभागी होणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे.
fastest way to grow in financial markets. Avadhoot Sathe Trading Academy. For details, log on to avadhootsathe.com.